the class 5th English unit number 5 and subunit is our solar system म्हणजे आपली सूर्यमाला and it is a poem ही एक कविता आहे. So this poem we have already divided into the 3 parts. ही कविता आपण 3 भागांमध्ये विभाजित केलेली आहे. तर आपण 1 by 1 असा अल्टरनेट आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला पहा. ओके, यू सी मी इन द स्काय एव्हरी डे, तुम्ही मला दररोज आकाशात बघता. Then I rise in the east and set in the west. याचा अर्थ असा की मी पूर्वेला उगवतो तर मी पश्चिमेला म्हणजेच वेस्टला मावळतो. So did you guess who I am? तर तुम्ही सांगू शकता का तर मी कोण आहे? तर I am the sun. I am the sun म्हणजे मी कोण आहे? सूर्य आहे. नंतर स्टार लाइक अदर स्टार्स सी ऍट नाईट, जसे बाकीचे जे तारे आहेत जे तुम्ही रात्री आकाशात बघता त्याचप्रमाणे मी सुद्धा एक तारा आहे, परंतु मी तुम्हाला फक्त दिवसाला दिसू शकतो, रात्रीला नव्हे. नंतर क्लोज टू द अर्थ, आणि मी पृथ्वीला सगळ्यात जवळचा असणारा तारा आहे, त्याच्यामुळे काय होतं? तर सो दॅट लुक सो बिग अँड ब्राईट, त्यावेळी तुम्हाला कसा दिसतो? अत्यंत मोठा आणि तेजस्वी. ब्राईट म्हणजेच काय? तेजस्वी स्वरूपाचा आकाशात दिसतो. त्यानंतर यूज हिट अँड वाय, तर माझं कार्य काय आहे? तर मी पृथ्वीवरील सर्व लोकांना काय पुरवतो? हिट उष्णता अँड लाईट म्हणजेच प्रकाश. हे दोन कार्य मी पृथ्वीवरील लोकांसाठी करत असतो. नंतर डोंट गो अराउंड द अर्थ, याचा अर्थ असा होतो की मी पृथ्वीच्या भोवती फिरत नाही. मी पृथ्वीच्या भोवती फिरत नाही तर मग काय? तर अर्थ गोज राउंड मी, तर पृथ्वी माझ्या सोबत फिरते. आणि पृथ्वी माझ्या सोबत फिरते त्याला आपण म्हणतो रिव्होल्यूशन म्हणजेच परिभ्रमण. त्याला म्हणतो आपण परिभ्रमण. आणि पृथ्वीला माझ्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो तो असतो 365 days म्हणजे 365 दिवस. तर असा हा सूर्य जो आपण आकृतीत सुद्धा बघू शकतो, त्याचा कलर आपण ऑलरेडी पिवळा घेतलेला आहे लक्षात, तर हा सूर्य आहे. आणि सूर्याबद्दलची ही माहिती, तो पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो, तो एक तारा आहे, त्यानंतर तो जवळ असल्यामुळे मोठा दिसतो, तेजस्वी दिसतो, त्यानंतर तो आपला उष्णता पुरवतो, त्यानंतर तो आपला प्रकाश पुरवतो, आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करणारी 365 दिवस लागतात, ज्याला आपण रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमण असे म्हणतो. थँक्यू.